अहमदनगर से जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी आज अहमदनगर शहरातील बूथ हॉस्पिटल इथे भेट दिली. नाताळनिमित्त येथील प्रशासन, आरोग्य अधिकारी, नर्सेस, इतर सर्व स्टाफ यांच्याशी संवाद साधला. कोरोनाच्या काळात हॉस्पिटलने बजावलेल्या भूमिकेचं कौतुक केलं आणि नाताळनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी हॉस्पिटलच्या वतीने मेजर देवदत्त कळकुंबे यांनी त्यांचं स्वागत केलं. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित देखील यावेळी उपस्थित होते. नगर जिल्ह्यामध्ये जो कोरोनाचा पहिला जो रुग्ण सापडला आणि त्याची ट्रीटमेंट जे आहे की ज्यावेळेस कुठलाही प्रोटोकॉल माहीत नसताना त्यावेळेस या बूथ हॉस्पिटलनं अहमदनगर जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. आणि या ठिकाणी हे जे मिशनरी हॉस्पिटल आहे आणि त्यांचं योगदान आपल्याला भारतामध्ये किंवा राज्यामध्ये देखील अतिशय चांगलं आहे. आणि ज्यावेळेस मला ही माहिती मिळाली त्यावेळेस त्यांचं सगळं जे मेडिकल ऑफिसर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, पॅरामेडिकल स्टाफ आहे, नर्सेस आहेत, त्यांचं योगदान या जिल्ह्याकरता अतिशय महत्त्वाचं होतं आणि त्यांच्या सणाच्या निमित्तानं मी आज त्यांना शुभेच्छा देण्याकरता विशेष करून या ठिकाणी आलेलो आहे. सर, 11 युकेचे जे नगरमध्ये आलेले आहेत त्यांची आरटीपीसीआर टेस्ट सुद्धा झालेली आहे, त्याचे काही रिझल्ट आलेले आहेत का? काही पॉझिटिव्ह सापडले नाही? त्याच्यात एकही पॉझिटिव्ह सापडलेलं नाही. सर, ज्या पद्धतीने आता युकेमध्ये मोठ्या प्रमाणात कोविडचा सेकंड लहर आलेली आहे, तर त्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार देखील अलर्ट झालेलं आहे. नगर जिल्ह्यामध्ये काय काय उपाययोजना ज्या आहेत तर त्या केल्या गेलेल्या आहेत? आता जे युरोपमध्ये विशेषतः इंग्लंडमध्ये जे काय सापडलेलं आहे तो एक वेगळ्या प्रकारचा स्ट्रेन सापडलेला आहे. जी वैद्यकीय माहिती आहे किंवा शास्त्रीय माहिती आहे त्याच्यानुसार तो तेवढा स्ट्रेन असा जो पूर्वीचा सारखा आहे तो नाही. परंतु आपल्याला माहीत नाही कारण का ह्याच्यामध्ये या व्हायरसमध्ये म्युटेशन्स एवढे वाढत चाललेले आहेत. आपल्याकडं देखील कदाचित ते म्युटेशन झाले असतील, मात्र आपल्याकडं तो डाटा नसल्यामुळं आणि त्या ठिकाणचा रिसर्च असल्यामुळे ही माहिती आपल्याला मिळालेली आहे. अजूनही कोरोना काय संपलेला नाही, त्याच्यामुळं मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, सोशल डिस्टन्सिंग वापरणं, त्या दृष्टिकोनातून पुढच्या नागरिकांनी ती खबरदारी घेत. अहमदनगरमध्ये किती जण आले होते, त्यांची टेस्ट घेतली का, त्यांचा रिपोर्ट काय आला आहे? त्याच्यामध्ये फक्त 2 जणांनाच ट्रॅव्हल पासेस दिलेले होते, ते पण त्या ज्या महिला आहेत प्रेग्नंट आहेत आणि ते निगेटिव्ह आहेत. एकूण किती झालं? प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.